नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आम्ही आज आलोय इंद्रायणी डोहापाशी, म्हणजे ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी काय म्हणतात 13 दिवस उपोषण केलं होतं, म्हणजे त्यांची ज्यावेळेस गाथा बुडवली होती त्यावेळेस ते इथे येऊन हे करत म्हणजे बसले होते। तर आज रूट जवळचा होता त्यामुळे लवकर आले, तरी पण आत्ता 6:30 वाजले, म्हणजे 6:30 वाजल्यामुळे आलो आणि 6 वाजेपर्यंत जरा ऊन होतं। आत्ता इथलं वातावरण खूप छान आहे, मस्त वाटतंय, एकदम सगळे हिरवळ आहे, झाडी बिडी। आता आम्हाला रोजची सवयच आहे, ही दिव्या त्यात मोबाईल हे करते, धर तिला गेम लावून काही व्हिडिओ नेटवर्क काढू देत नाहीत। बॅकग्राऊंडला तुम्हाला कीर्तनाचा आवाज येत असेल ना, म्हणजे पारायण चालू आहे। तुकाराम महाराजांचा जन्माच्या याच्या दिवसापासून तुकाराम बीजेपर्यंत ते कार्यक्रम चालू असतात, म्हणजे आता मार्चमध्ये 9 तारखेला तुकाराम बीजे, त्यावेळेस मग तो शेवट होतो, म्हणजे कंटिन्यू चालूच आहे। इथं आहे, नंतर तिकडे भंडारा डोंगरावरती आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम होता। आता 22-29 तारखेला संत मुरारी बापू यांचा कार्यक्रम होता, म्हणजे देहू संस्थानाने ठेवला होता, असं हे कंटिन्यू पारायण वगैरे चालू असतं। तर आता तुम्हाला बॅक साईडचं थोडं इथलं हे धावतं, तुम्हाला शूटिंग चालू बॅक साईडचं तुम्हाला थोडं शूट धावतो। तर बघा कसं किती नेचर छान आहे, इकडे तो ब्रिज आहे आणि इकडे आता सूर्यास्त झालेला आहे, तर खूप छान वाटतंय। त्याचबरोबर इकडे वातावरण आता सध्या तरी जास्त हे नाही आहे, गर्दी नाही इकडे, कारण आज गुरुवार आहे, तर शनिवारी रविवारी या ठिकाणी खूप गर्दी असते, इकडे संडेला खूप गर्दी असते। हां, इकडं पण कोणाचं तर शूटिंग चालू वाटतं, शूटिंग काय तर करते। इकडे बॅक साईडला हे गाथा मंदिर आहे, गाथा मंदिराचं पण मी ब्लॉग टाकलेलं आहे, मला वाटतं दुसरा तिसरा काहीतरी ब्लॉग आहे। त्याच्या मागे ही बॅक साईडला इकडे हे इंद्रायणी नदी आहे, आणि पलीकडे त्या ठिकाणी शिवा मंदिरामध्ये इथे स्थानांतर केलं तिकडे पलीकडे, पण ते त्या ठिकाणी ती शिवा होती ज्याच्यावरती संत तुकाराम महाराज बसले होते 13 दिवस। संध्याकाळी 7:15 वाजलेत आणि आम्ही आता चाललो आहे घरी। 26 जानेवारीला जे डेकोरेशन केलं होतं ते अजून तसंच आहे, घर आपलं इथून फक्त 2 मिनिटावरती आहे, सो आम्ही आता चाललो आहे घरी। भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये। त्याचबरोबर हा बघा, हा थोडंफार हा लुक कसा आहे 7:15 वाजताचा। बॅक साईडला तिकडे का कीर्तन चालू आहे, गाथा मंदिर हे एक धार्मिक स्थळ असून पण लोक यांच्याकडे एक प्रेक्षणीय स्थळ असे या दृष्टीने पाहतात, जे काही असो पण या ठिकाणी खूप गर्दी असते, शैक्षणिक सहल येतात, भाविक लोकही खूप असतात। आता संध्याकाळी 7:15 वाजलेत पण अजूनपर्यंत इथे गर्दी चालूच आहे, काही लोक मुक्कामी असतात, म्हणजे बरेच लांबून लांबून पूर्ण महाराष्ट्रामधून लोक या ठिकाणी येत असतात। आणि संध्याकाळी हा लोक पण छान दिसतो इकडे, ते मेन एंट्री गेट आहे तिकडचं, आणि 26 जानेवारीचं हे डेकोरेशन अजूनपर्यंत तसंच आहे। आणि ते गाथा मंदिराच्या बाहेर बरेच असे